ऐश्वर्या शिंदे, बीकेबी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. राज ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं डॉक्टरांचा रिपोर्ट, त्यामुळे त्यांची हिपबोन शस्त्रक्रिया ढकलण्यात आली पुढे. केके यांचे 31 मे रोजी वयाच्या 53व्या वर्षी स्टेज शो करत असताना निधन. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेकांनी व्यक्त केलाय शोक. आणि बँक शुल्कात वाढीचा खिशावर होणार परिणाम. अनेक आर्थिक बदलांच्या अंमलबजावणीमुळे खिशाला बसणार फटका. ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना मंगळवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि आज बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र त्याच दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याने डॉक्टरांच्या रिपोर्टमधून समोर आलंय. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी काही चाचण्या करण्यात येतात. यात राज ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलंय. त्यामुळे 1 जूनला होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलली आहे. कोविड डेड सेलमुळे अनेस्थेशिया देऊ शकत नसल्यामुळे लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. काही दिवसांपूर्वीच या महिन्याच्या सुरुवातीला राज ठाकरे यांनी गुडघा आणि पाठीचा त्रास दूर करण्यासाठी हिप बोनची शस्त्रक्रिया करणार असल्याचे सांगितले होते. राज ठाकरे यांनी अलीकडेच मशिदींवरील अनधिकृत लाऊडस्पीकर हटवण्याचा अल्टिमेटम देऊन चर्चेत आले होते. 5 जून रोजी ते अयोध्येला जाणार होते, मात्र याच आजारपणामुळे त्यांनी हा दौरा रद्द केला होता. लोकप्रिय गायक केके आता या जगात नाहीत. मंगळवारी कोलकाता येथील महाविद्यालयात गाणे गात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. ते 53 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होते. लोकप्रिय गायक केके यांचे मंगळवार 31 मे रोजी वयाच्या 53व्या वर्षी स्टेज शो करत असताना निधन झाले. कोलकाता येथील विवेकानंद कॉलेजमध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमात ते गात होते. हा कार्यक्रम चालू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे ते कोसळले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, परंतु तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेकांनी शोक व्यक्त केलाय. आजपासून जून महिना सुरू झालाय. यावर्षी जून महिन्यात अनेक आर्थिक बदल लागू होणार आहेत. या बदलांच्या अंमलबजावणीमुळे तुमच्या अनेक आर्थिक व्यवहारांवर परिणाम होऊन याचा फटका तुमच्या खिशाला होणार आहे. आजपासून होणाऱ्या 5 आर्थिक बदलांबद्दल सविस्तर जाणून घेऊया. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकने म्हटले आहे की आता आधार सक्षम पेमेंट सिस्टीमसाठी ईश्वर चार्ज भरावे लागेल. तुम्ही नवीन घर घेण्यासाठी SBI कडून गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक महाग व्याजावर गृहकर्ज मिळेल, ज्यामुळे EMI महाग होईल. जर तुमच्याकडे वाहन असेल तर तुमचा खर्च वाढणार आहे, कारण 1 जूनपासून थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्सचा प्रीमियम वाढणार आहे. या संदर्भात सरकारने अधिसूचना जारी केली आहे. ॲक्सिस बँकेने निमशहरी आणि ग्रामीण भागातील बचत खात्यांसाठी आणि सॅलरी प्रोग्राम अंतर्गत उघडलेल्या बँक खात्यांसाठी किमान खाते शिल्लक मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतलाय, जो 1 जूनपासून लागू होईल. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सोमवार, मंगळवार आणि बुधवार कोविशिल्ड, गुरुवार, शुक्रवार कोवॅक्सिन आणि शनिवारी लहान मुलांसाठी कॉर्बोवॅक्स लस मनपाच्या 10 झोनमध्ये खालील आरोग्य केंद्रांवर उपलब्ध आहेत. आता दिवसनिहाय वेगवेगळी लस नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रांवर देण्यात येत आहे. त्याअंतर्गत 1 जून 2022 रोजी मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांवर केवळ कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे. लस सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत देण्यात येणार आहे. लसीकरणासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. तसेच लस घेण्यासाठी जाताना सोबत नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ओळखपत्र बाळगावे, असे आवाहन मनपाचे लसीकरण अधिकारी डॉक्टर गोवर्धन नवखरे यांनी केले. मनपाच्या वतीने सध्या सर्व प्रवर्गातील लसीकरणाचा पहिला आणि दुसरा डोस निशुल्क उपलब्ध आहे. वेळ झाली आहे आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर
पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। विश्रांतीनंतर आपलं स्वागत। खाकी वर्दी ही अनेकांसाठी देवदूताचे कार्य करत असते। वेळोवेळी खादीचे रूप आपण पाहत असतो, अशीच एक घटना मुंबईच्या तळोजा पोलीस स्टेशन अंतर्गत घडली। बघूया ही घटना। 12 मे रोजी दुपारी 4 वाजता खलील शेख आणि त्यांची पत्नी मुंब्रा ते तळोजा असा प्रवास करत असताना अचानक त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्या अपघातांमध्ये दोघेही गंभीर जखमी झाले। सदरची घटना तळोजा पोलीस ठाण्याला कळताच तळोजा पोलीस स्थानकाचे 2 कर्मचारी किशोर कर्डिले आणि रामदास पाटील घटनास्थळी पोहोचले। जखमी दोघांनाही रुग्णालयामध्ये नेऊन दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा जागीच मृत्यू झाला होता। मात्र ते हज यात्रेची तयारी करणार असल्याने त्यांच्याजवळ असलेले रोख रक्कम ₹4,00,000 आणि इतर ऐवज, त्यांचे महत्त्वाचे कागदपत्र हे या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस स्थानकामध्ये जमा केले। सदर मयत व्यक्तींच्या कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटवण्यात आली, नंतर त्यांच्या नातेवाईकांना संपूर्ण प्रकार कळवण्यात आला। आज नातेवाईकांना तळोजा पोलीस ठाणेमध्ये बोलवून रोख रक्कम ₹4,00,000 आणि इतर ऐवज तसेच महत्त्वाचे कागदपत्र सुपूर्द करण्यात आले, त्यामुळे पोलीस स्थानकाचे कर्मचारी यांचा प्रामाणिकपणा दिसून आला। कर्मचाऱ्यांचे उपायुक्त शिवराज पाटील आणि तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले, तर मयत जोडप्यांच्या नातेवाईकांना संपूर्ण रोकड आणि महत्त्वाचे कागदपत्र सुपूर्त करण्यात आले, त्यामुळे खाकी वर्दीतील माणुसकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली। दिनांक 12/5/22 रोजी दुपारी 4 दरम्यान हे वयस्क जोडपं आहे, खलील शेख आणि त्यांच्या मिसेस, या मुंब्र्यावरून तळोजाकडे ट्रॅव्हल करत असताना मध्ये त्यांचा आणि ते सदरचा हज यात्रेसाठी ते तयारी करत होते, त्याचे डॉक्युमेंट्स आणि त्याच्यासाठी लागणारी काही रक्कम आहे ते घेऊन ट्रॅव्हल करत असताना दुर्दैवी घटना घडली आणि त्या ठिकाणी त्यांचा ॲक्सिडेंट झाला। ॲक्टिवावरून जात होते आणि ते स्पीड ब्रेकरमध्ये त्यांचं स्पीड बॅलन्स गेल्यामुळं ते दोघंही पडले आणि दुर्दैवाने दोघांचाही त्या ठिकाणी मृत्यू झाला। तर अशा परिस्थितीमध्ये माहिती तळोजा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोनवणे साहेबांना मिळाली, त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी जे आपले कर्मचारी आहेत, नाव काय तपासलं, किशोर कर्डिले, रामदास पाटील, असे दोघं त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी ते बघितल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जे काही त्यांना मदत हवी आहे त्या पद्धतीची मदत केली, परंतु त्या ठिकाणी त्यांचा प्रामाणिकपणा दिसून येतो की त्या पूर्ण याच्यामध्ये ₹4,00,000 त्या ठिकाणी कॅश होती आणि ते त्या ठिकाणी आणि बाकीचे सुद्धा त्यांचे बरेच पॅन कार्ड, निवृत्तीवेतन पुस्तिका, परत शिदा कार्ड, पासपोर्ट आणि बरेच चेकबुक्स होते आणि हे सर्व त्यांचं जे काही पर्सनल बिलॉंगिंग्स होते आणि ₹4,00,000 कॅश होती, ती सगळी कॅश त्याचे कर्मचारी आहेत त्यांनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आपल्याला त्या
निदर्शनास आणून दिली आणि आपण त्यांच्या नातेवाईकांना ती कळवली की अशा पद्धतीनं त्यांच्यासोबत बिलॉंगिंग्ज मिळालेले आहेत आणि 4 लाख रुपये कॅश मिळालेले आहे आणि त्या अनुषंगानं आज त्यांचे चिरंजीव आणि त्यांच्या मुली ज्या आहेत त्यांना पोलीस स्टेशन तळोजा इथं वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी बोलवून त्यांना ती रक्कम आणि त्यांचं जे काही पर्सनल बिलॉंगिंग्ज होते जे काही डॉक्युमेंट्स होते ते त्यांना हँडओव्हर केलेले आहेत. तर अशा प्रकारे एक चांगली प्रामाणिकपणा तळोजा पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी या ठिकाणी दाखवलेला आहे. त्यांचाही आम्ही या ठिकाणी त्यांना बुके देऊन त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि जे काही त्यांचं कुटुंबीय आहे त्यांचं सांत्वन आम्ही या ठिकाणी केलं आणि त्यांना जे काही त्यांचं ते पैसे वगैरे आहेत ते त्यांना हँडओव्हर केलेलं. तर एक चांगला प्रामाणिकपणाचा एक आदर्श उदाहरण या ठिकाणी तळोजा पोलीस स्टेशननं घालून दिलेलं आहे आणि याचं सगळ्यांनी काहीतरी बोध घेतला पाहिजे अशी आमची त्याच्यामध्ये अपेक्षा आहे. खेलो इंडिया स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत क्रीडा मंत्री सुनील केदार आणि राज्य क्रीडा मंत्री अदिती तटकरे यांनी महाराष्ट्र यावर्षी देखील विजयी होत हॅट्रिक करेल असा आशावाद व्यक्त केलाय. खेलो इंडिया स्पर्धा 3 जून पासून हरियाणा येथे सुरू होते. त्यासाठी छत्रपती क्रीडा संकुलात सराव शिबिर आयोजित करण्यात आले. त्याच्या समारोपावेळी त्यांनी वरील भावना व्यक्त केल्या. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सगळ्याला खेलो इंडियाच्या ह्या इव्हेंटसाठी जात असताना हे महाराष्ट्रातले सगळे जे सुपुत्र आहे छत्रपती शिवाजी महाराजातल्या महाराजा महाराष्ट्रात तयार मातीतनं तयार झालेली सगळे माझे खेळाडू हे खेलो इंडियाच्या कॉम्पिटिशनसाठी भाग घेतात आहे. आजपर्यंत खेलो इंडियामध्ये ह्या महाराष्ट्राने आपला जो पताका ठेवला तोच पताका पुढंसुद्धा राहील असा मी ह्या राज्याचा क्रीडामंत्रींना त्यांच्याप्रती विश्वास करतो. 2-3 दिवसाअगोदर मी ज्यावेळेस पुण्याला बालेवाडीमध्ये त्यांची प्रॅक्टिस पाहिली त्याच्याबद्दलही ती प्रॅक्टिस पाहिल्यानंतर मला 100% मला विश्वास आहे की आपण ह्यावेळेसुद्धा देशामध्ये आपला क्रमांक एकच राहील. मी सगळ्या आपले जे त्या ठिकाणी असलेले माझे खेळाडू आहे जे भाग घेतात त्याला शुभेच्छा देतो आणि शासनाकडनं जी जी मदत अपेक्षेप्रमाणे आहे ती पूर्ण करण्यात येईल. सगळ्यात चांगली व्यवस्था देशामध्ये महाराष्ट्र राज्यच करेल. मग जाण्यायेण्याची असो की तिथे असलेल्या व्यवस्थेची हा सगळ्यात काळजी घेईल. बक्षीस देण्यासंबंधी यावेळेस मी मागं जसं काही लोकांच्या मनामध्ये जे आहे तशाप्रमाणे राज्य शासनाकडून सुधारणा करून घेतो. बक्षीसची जी रक्कम आपल्याला वाढवून मिळाली यावेळेस पहिल्या क्रमांकात 3-2-1 अशा प्रकारचं आपण इतकी बक्षीस आपण नक्कीच त्याला देणार आणि याच्या व्यतिरिक्तही ह्या सगळ्या याच्यामध्ये प्रावीण्य झालेले माझे जे खेळू राहतील त्यांना महाराष्ट्र शासनाची ही क्रीडा विद्यापीठ आहे यामध्ये सुद्धाही त्यांना त्यांचा संधीचा लाभ त्यांना नक्कीच मिळेल अशा प्रकारचा विश्वास त्यांना देतो. पुनश्च आपल्या सगळ्याला शुभेच्छा देऊन आपण जिंकूनच याल असा विश्वास प्रकट आपल्या शब्दाला विराम देतो. प्रतिनिधित्व करणारे हे खेळाडू गेल्या अनेक वर्षांपासून खूप चांगल्या पद्धतीनं आपापल्या खेळांमध्ये प्रावीण्य मिळवत आहेत आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये आज जे खेळाडू सहभागी होणार आहेत या सगळ्यांनाच महाराष्ट्र शासनाच्या वतीने क्रीडा विभागाच्या वतीने सन्मान्य मंत्री केदार साहेबांनी 2 दिवसापूर्वीच शिबिराच्या आयोजनाच्या सुरुवातीलाच शुभेच्छा दिल्या आणि या विभागाची राज्यमंत्री म्हणून माझ्यासुद्धा मनापासूनच्या शुभेच्छा प्रत्येक खेळाडूच्या बरोबर राहतील. मला विशेष म्हणजे या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतो की महाराष्ट्र शासनाने आणि क्रीडा विभागाने खास कर गेल्या 2-3 वर्षांपासून एक नवीन याच्यामध्ये सुविधा ही दिलेली आहे ती म्हणजे इतर वेळेला खेळाडूंना ज्या ज्या ठिकाणी स्पर्धांसाठी जावं लागत असतं ते आपापल्या पद्धतीनं आपल्या राज्यातून ते निघायचे आणि तो प्रवास करून खडतर प्रवास करून ते स्पर्धांसाठी पोचायचे आणि तिथपर्यंत खऱ्या अर्थानं त्यांना खूप फटीक यायचा पोचेपर्यंत त्यांना फार कालावधी जायचा आणि म्हणूनच क्रीडा विभागाने गेल्या 2 वर्षांपासून एक चांगल्या पद्धतीची सुविधा म्हणजे फ्लाईटनीच आपण या सर्व खेळाडूंना जिथे स्पर्धा आयोजित होणार आहे तिथे पाठवतो. गेल्या वर्षीसुद्धा ज्यावेळेला गुवाहाटीला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या त्यावेळेला 60 लाखापेक्षा जास्त खर्च हा फक्त खेळाडूंना त्या ठिकाणी पोचवण्यामध्ये क्रीडा विभागाने खर्च केला. यंदाच्या वर्षीसुद्धा त्यांना 3 दिवसीय शिबिरानंतर बालेवाडी या ठिकाणून फ्लाईटनी हरियाणाला पाठवण्यात येईल. त्यांच्या परफॉर्मन्सवर पहिल्याच दिवशीपासून कुठलाही
दुष्परिणाम होणार नाही याची जबाबदारी क्रीडा विभागाने घेतलेली आहे. माझ्या मनापासूनच्या सदिच्छा राहतील. जसं पहिल्या वर्षी महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर होतं, पण गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्र राज्य हे प्रथम क्रमांकावर राहिलेलं आहे. यंदाच्या वर्षीसुद्धा हॅट्रिक करून महाराष्ट्र हा पहिल्याच क्रमांकावर राहील अशीच सदिच्छा मी या स्पर्धेच्या आयोजनाच्या निमित्ताने देते. सर्व खेळाडूंना खूप शुभेच्छा. त्यांनी आपल्या खेळाचं फेअरली प्रदर्शन करावं आणि आपल्या राज्याचं नाव लौकिक करावं अशीच मनापासूनची इच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कॅबिनेटमध्ये एक निर्णय झालाय. मोहाच्या देशी दारूला आता विदेशी दारू म्हणायचं. या सरकारकडे काहीही न करता त्याचे प्रमोशन करायची कला अवगत आहे. असं सरकार कुणालाही मुख्यमंत्री म्हणू शकतो, मात्र सत्तेपेक्षा सत्यावर प्रेम करणारा मुख्यमंत्री जनतेला हवा आहे. खासदार सुप्रिया सुळे यांना वाटतंय की राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा, तर संजय राऊतांना वाटतंय की 25 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा. मात्र भाजपाला असं वाटतंय की जनतेची सेवा करणारा मुख्यमंत्री असावा, असं वक्तव्य आमदार तथा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय. प्रत्येक पक्षाला त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटत असेल तर त्यामध्ये गैर नाही. या महाराष्ट्रामध्ये ज्या पक्षाचे 2 आमदार असतात त्यांनाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटणं यामध्ये गैर नाही. आणि त्या दृष्टीने प्रत्येक पक्षाने कधी देवापाशी जाऊन प्रार्थना केली तरीही काही बिघडत नाही आणि माझा आक्षेप नाही. पण लोकशाहीमध्ये देवापाशी प्रार्थना करत असताना ईश्वराचा अंश असणाऱ्या जनतेला कोण आवडतो, त्याची कोण सेवा करतो, त्या देवाच्या भक्त्याची सेवा करण्यासाठी कोण निर्णय करतो यावर जनता मुख्यमंत्री ठरवत असते. पण अनेकांना जर वाटत असेल मुख्यमंत्री व्हायचा आहे तर मग संभाजीनगरच्या खासदारांनी जेव्हा एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आता औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची आवश्यकताच कुठं आहे, आम्ही औरंगाबादला संभाजीनगर म्हणूनच सांगतो म्हणजे ते संभाजीनगर आहे. तर उद्या असं प्रत्येकाला करता येईल. काही राजभवनात जाऊनच शपथ घेतली पाहिजे आवश्यकता नाही. ते मुख्यमंत्री म्हणून टोपण नावानी एकमेकाला आनंदाने सांगू शकेल की तुम्ही मुख्यमंत्री, तुम्ही मुख्यमंत्री. तुम्ही बघितलं असेल कॅबिनेटमध्ये एक निर्णय केला. काय निर्णय केला? मोहाच्या देशी दारूला आता विदेशी दारू म्हणायचं. म्हणजे या सरकारकडे जे काही नवीन टेक्निक आहे की काहीही न करता त्याचं प्रमोशन करायचं. आता मोहाच्या देशी दारूचा कॅबिनेट नोट झाली की आता यानंतर त्याला विदेशी दारू म्हणायचं. तर असं चालवणारं सरकार, असं सरकार यांना काय, ते कोणालाही मुख्यमंत्री म्हणू शकते पण जनतेला, जनतेची सेवा करणारा, प्रश्न सोडवणारा, सत्तेपेक्षा सत्यावर प्रेम करणारा मुख्यमंत्री हवाय. आणि त्या दृष्टीने कोणता पक्ष काम करतो आहे हे पब्लिक है, सब जानती है. सुप्रियाताईंना राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं. शिवसेनेला त्यांचा मुख्यमंत्री 25 वर्ष राहावा असं वाटतं. आणि भारतीय जनता पार्टीला जनतेची सेवा करणारा मुख्यमंत्री व्हावा, जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा मुख्यमंत्री व्हावा, जनतेच्या समस्यांचं समाधान करणारा मुख्यमंत्री व्हावा. भाई भतीजावाद किंवा बेटी भतीजावाद, बेटा बाप की सरकार, मामा भांजे की सरकार, यापेक्षा जनतेची सरकार यावं या दृष्टीने भाजपला नेहमीच वाटतं. आणि त्या दृष्टीने भाजप काम करेल. स्वप्न पाहणारे स्वप्न पाहतील मुख्यमंत्री पदाचं. आम्ही मात्र जनतेची स्वप्न पूर्ण करण्यासाठी शक्तीने काम करू. प्रियसी आपल्याला सोडून दुसऱ्या बरोबर लग्न करत असल्याच्या रागातून प्रियसीला शेवटची भेटण्याच्या निमित्ताने प्रियकर तिच्या घरी गेला. तिच्या बेडरूम मध्ये जात नायलॉन दोरीने तिचा गळा आवळून उशीने नाक तोंड दाबून हत्या करत त्याच नायलॉन रस्तीने स्वतः गळफास घेत त्यानेही आत्महत्या केल्याची घटना डोंबिवलीत घडली. नाशिक मधील वडनेर भैरव मध्ये राहणाऱ्या अनिल साळुंखे याचे डोंबिवलीतील ललिता काळे या 28 वर्षीय तरुणी बरोबर प्रेम संबंध होते. मात्र अनिल हा विवाहित असून त्याला 2 मुले असल्याची माहिती ललिता हिच्या कुटुंबियांना मिळाल्याने कुटुंबियांनी तिचे दुसऱ्या मुलाशी लग्न ठरवले होते. काही दिवसांपूर्वी तिचा साखरपुडा देखील झाला होता. मात्र आपली प्रियसी दुसऱ्या कुणाबरोबर तरी लग्न करत असल्याचे अनिल याला सहन झाले नाही. याच रागातून 29 मे रोजी रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास अनिल तिला शेवटचे भेटण्याच्या निमित्ताने तिच्या घरी पोहोचला. रागाच्या भरात त्याने ललिताचा नायलॉन दोरीने गळा आवळला. एवढ्यावरच न थांबता त्याने उशीने नाक तोंड दाबून तिची हत्या केली.
यानंतर त्याच नायलॉन रस्सीने त्याने स्वतः पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना डोंबिवलीत घडली. सकाळी 11 वाजता हाक मारूनही बहीण दरवाजा उघडत नसल्याने ललिता हिच्या बहिणीने दरवाजा उघडून पाहिल्यानंतर सदरचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी मनपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय. मनपाडा पोलिसांनी येथे अनिता काळे या महिलेने फोनद्वारे कळविले की तिच्या बहिणीला तिच्या प्रियकराने मारून स्वतः आत्महत्या केली. त्याबाबत मानपाडा पोलीस स्टेशनमधील कर्मचारी अधिकारी तात्काळ तिथे गेले, घटनेची खात्री केली असता तेथे असे लक्षात आले की तिची बहीण ललिता व अनिल, तिचा प्रियकर अनिल याच्याबरोबर त्यांचे प्रेमसंबंध होते व अनित ललिताचा साखरपुडा झाल्याने त्याच्या डोक्यात त्याने साखरपुडा झाल्याने तिच्या डोक्यात राग होता. त्यामुळे त्याने इथे येऊन तिच्याशी तिच्याबरोबर राहिला आणि त्यांनी तिचे नायलॉनच्या दोरीने गळा आवळून स्वतः पण आत्महत्या केलेली आहेत. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.